नमस्कार माझे नाव देव बिराधर आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी माइंडमॅपच्या सहाय्याने पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर बद्दल माइंडमॅपच्या सहाय्याने माहिती घेतलेली आहे हा पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी अस्तित्वात येण्या अगोदर जे आहे तो आपण थोडीशी त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊयात आपल्याला जसं की माहिती आहे की रेग्युलेटिंग ॲक्ट जो आहे ब्रिटिश संसदेने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या का संदर्भात काढलेला पहिला कायदा किंवा ॲक्ट म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर हा होता हा रेग्युलेटिंग ॲक्ट हा जो आहे त्याच्या अंमलबजावणीमध्ये अपेक्षित झाला होता त्यामुळे जे आहे ब्रिटिश संसदेने जे आहे सतराशे एक्क्याऐंशीमध्ये एक दुरुस्ती कायदा आणला होता त्याला जे आहे सुधारणा कायदा किंवा दुरुस्ती कायदा किंवा त्याला निवारण कायदा असेही संबोधले जाते त्यालाच काही जे आहे ॲक्ट ऑफ सेटलमेंट असेही म्हटले जाते हा कायदाच्या ज्या आहेत म्हणजेच काय सुधारणा कायदा सतराशे एक्क्याऐंशीच्या वैशि एक काय वैशिष्ट्य होती ही थोडक्यात जाऊन घेऊयात या कायद्याने जे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रावर जे आहे ते मर्यादा घातल्या जसे की कंपनी कर्मचारी जे आहेत यांना जे आहेत त्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून वगळले म्हणजेच काय कंपनी कर्मचाऱ्यांनी जे आहे जर त्यांच्या अधिकाराची अंमलबजावणी करत असताना जर त्या अधिकाऱ्यांनी केलेल्या एखा चुकी शु, चुक एखाद्या चुकीच्या वर्तव्याबद्दल जे आहे सर्वोच्च न्यायालयाला कारवाई करता येणार नाही म्हणजेच काय जर अधिकारी कशी जरी वागी वागले तरी त्याच्यावरती मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे कारवाई मात्र केली जाणार नाही त्यानंतर गव्हर्नर जनरल कौन्सिलला काही अधिकार प्राप्त झाले तेच ते म्हणजे काय न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्यांना देखील अपील करण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि हा जो आहे रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये हा अपील करण्याचा अधिकार जो आहे तो गव्हर्नर जनरल कौन्सिलकडे नव्हता परंतु हा अधिकार जो आहे सतराशे एक्क्याऐंशी च्या सुधारणा कायद्यानुसार जन गव्हर्नर जनरल कौन्स इन कौन्सिलला हा अधिकार प्राप्त झाला त्याचबरोबर गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला जे आहे प्रांतिक न्यायालयासाठी नियमने म्हणजे कायदे नियम तयार करण्याचा अधिकार देखील प्राप्त झाला पिट्स इंडिया ॲक्ट सतराशे चौऱ्याऐंशी हा जेव्हा ब्रिटिश संसदेमध्ये पारित झाला त्यावेळेस जे आहे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा तत्कालीन गव्हर्नर जनरल म्हणून वॅरेन हेस्टिंग हा कामकाज पाहत होता आणि सतराशे एक्क्याऐंशीचा कायदा ज सुधारणा कायदा देखील जो आहे हा अंमलबजावणीमध्ये अयशस्वी ठरला आणि यामुळे काय फारसे असे काही फरक पडले नव्हते तस तसेच जे आहे कंपनी व तिच्या इंग्लंडमधील विरोधक यांच्यामध्ये संघर्ष वाढतच गेला आणि तिथे जे आहे त्या संसदेमध्ये जे आहे कंपनीच्या भारतातील भ्रष्ट कारभार जुलमी आर्थिकदृष्ट्या आपत्तीजनक राहिलेल्या कंपनीला प्रचंड टीकेला सामोरे जावं लागले होते आणि कंपनीच्या भारतातील ह्या कृत्याच्या बातम्या ज्या आहेत इंग्लंडमध्ये पोहोचून पार्लमेंटमध्ये ज्या आहेत त्यावर प्रचंड टीका होऊ लागली होती त्यामुळे जे आहे त्यासाठी तिथे काही चौकशा चौ चो, याची चौकशी करण्यासाठी काही समित्या नेमल्या गेल्या होत्या त्यावेळेस जे आहे लॉ लॉर्ड नॉर्थ म्हणजे हा लॉर्ड नॉर्थ व चार्ल फॉक्स या यांची जे आहे युती सरकार त्यावेळेस ब्रिटिश संसदेमध्ये होते या सरकारने जे आहे कंपनीच्या व्यापारी व राजकीय कार्यांमध्ये स्पष्ट फरक करून राजकीय कार्य जे आहेत ते राजसत्तेच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी एक विधेयक पार्लमेंटमध्ये मांडले होते मा म्हणजेच काय कंपनीचे कुठले कार्य राजकीय आहेत आणि कुठले व्यापारी आहेत हे असा फरक जो आहे तो असा निश्चित नि निश्चित असा फरक कुठेही नमूद केला गेला नव्हता यासाठी हे जे आहे ब्रिटिश संसदेमध्ये हे एक विधेयक मांडलं गेलं होतं ते हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये मंजूर झाले प मात्र जे आहे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ते जे आहे फेटाळले गेल्याने याच्या लॉर्ड नॉर्थ व चार्ल फॉक्स यांच्या सरकारला जे आहे राजीनामा द्यावा लागला आणि त्याच्यानंतर जे आहे पीट हे जे आहेत हे पुढील कालखंडासाठी जे आहे म्हणजे नवीन हे पंतप्रधान पदावरती हे रुजू झाले त्यांनी जे आहे कंपनी त्या त्यांनी जे आहे कंपनीला आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी जे आहे जो एक विधेयक पारित केलं किंवा कायदा आणला त्याला जे आहे पिट्स इंडिया ऍक्ट असे म्हटले जाते म्हणजेच काय तर पिट्स हे जे आहेत त्यावेळेस त्यावेळेसचे तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान होते तर आपण या पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी ची वैशिष्ट्ये काय आहेत हे आता आपण जाणून घेऊयात आपल्याला जसं की माहिती आहे की रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर नुसार जे आहे चार सदस्यांची जी आहे एक गव्हर्नर इन कौन्सिल म्हणजेच कार्यकारी परिषद जे आहे गव्हर्नर जनरलच्या मद कार्याच्या मदतीसाठी नेम याची नियुक्ती करण्यात आली होती आणि आपण हेही पाहिलं होतं की रेग्युलेटिंग ॲक्ट फेल का झाला होता कारण की त्या चारपैकी तीन सदस्य नेहमीच जे आहेत ह्या गव्हर्नर जनरलच्या विरुद्ध निर्णयाच्या विरुद्ध जे आहे ते आपले निर्णय देत असावे त्यामुळे गव्हर्नर जनरलला कुठलेच न आपलं जे पण कुठले प्लॅन आहेत ते प्लॅन जे आहेत त्याला ते राबवता येत नव्हते त्यासाठी जे आहे यांनी जे आहे या यातील या सदस्य संख्या जी आहे चारवरून तीन आणली जेणेकरून गव्हर्नर जनरलच्या कार्यामध्ये जे आहे प्रत्येक वेळा विरोध के त्याला केला जाणार नाही या कायद्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कामकाजावर मर्यादा घालण्यात आल्या म्हणजेच काय तर कंपनी म्हणजेच काय तर व्यावसायिक व्यावसायिक व्यवहार म्हणजेच काय व्यापार आणि राजकीय हे त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे याच्यामध्ये जे आहे ते एक सेपरेट असे निश्चित जे आहे ती नियमावली टाकण्याचा याच्याद्वारे जे आहे ते प्रयत्न केला गेला कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला त्याच्या व्यापारी कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्ण मुभा देण्यात आली परंतु जे आहे राजकीय कामकाजावर कंपनीच्या कंपनीनं राजकीय ह्याच्यामध्ये कसं वागावं यासाठी जे आहे राजकीय कामका कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मंडळ स्थापन करण्यात आले याला याला जे आहे नियंत्रण मंडळ ज्यालाच इंग्लिशमध्ये जे आहे बोर्ड ऑफ कंट्रोल असे म्हणतात हे एक त्यांनी जे आहे बनवले आणि हे बोर्ड ऑफ कंट्रोलचं काय काय होतं तर कंपनीच्या राजकीय व्यवहाराचे व्यवस्थापन करणे गव्हर्नर जनरलच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच की जसं की गव्हर्नर जनरल उलटसुलट कुठल्याही राजाविरुद्ध वि युद्ध करणार नाही युद्ध करण्याच्या अगोदर त्याला यांच्याशी बोलावं लागायचं किंवा नवीन राजाशी सं जर एखादे कंपनीला संबंध प्रस्थापित करायचे असेल तर या बाबतीत या गोष्टींवरती जे आहे ते बोर्ड ऑफ कंट्रोल नियमन करत असायचे या बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये जे आहे ते सहा सदस्य होते आणि त्या सहा सदस्या सर्व सदस्यांना जे आहे कमिशनर असे संबोधले जायचे त्यामुळे याला जे आहे काही ठिकाणी सहा कमिशरां कमिशनरांचे बोर्ड म्हणजे सहा कमिशनर बोर्ड असे देखील संबोधले जायचे याचबरोबर या बोर्ड ऑफ कंट्रोलचं आणखी एक काम होतं म्हणजे सरकार आणि महसूल यांच्या कामकाजावर देखील ठेवणे या पिट्स इंडिया ॲक्ट सतराशे चौऱ्याऐंशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कंपनीने पहिल्यांदा जे आहे भारतातील प्रदेश जो ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार क्षेत्राखाली होता त्याला प्रथमच जे आहे त्याने भारतातील ब्रिटिश प्रदेश असे संबोधण्यात आले <coughs> आणि या पिट्स इंडिया ॲक्ट सतराशे चौऱ्याऐंशी नुस च्या अंमलात आणल्याद्वारे ब्रि ब्रिटिश संसदेने जे आहे ते ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये माइंडमॅप मराठी माइंडमॅपच्या सहाय्याने सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल धन्यवाद